आता वाईट उठून काय उपयोग आहे? मी सांगत होते तेव्हा मला गप्पा बसत होता, आता बघा अबुरीची लखतर दाराला तोरण म्हणून बांधा. आई जे घडलं त्यातून मार्ग काढणं जास्त महत्वाचं आहे, त्याचा विचार आपण करायला हवा. मी बोलते मनुष्य. अग तुला समजत नाही की समजून न समजल्याचा वेड पांघरतेस. आता त्या सत्वीला विचारून काय उपयोग आहे? तुम्ही निवांत काय बसलात? तिकडे कांड झालंय मोठ. तुमच्याच कुठे गेलंय हो? अहो तुम्ही आहात कुठे? अहो म्हणजे काय काय केलंय म्हणून? हे काय टीव्हीवरही तेच येते, पेपरातही तेच येते, झळकते हो तुमची मानू. नाही मी तुम्हाला सांगितलं होत नाही दुसऱ्याची जबाबदारी घेणं म्हणजे विस्तवाशी खेळ आहे म्हणून. आता तिच्या मागून तुमच्या मागेही लचंड लावूनच घेतलं ना. आजची हेल्थ टिप काय तुमची? नाही काय नाही. आज घरचा वैद्य जरा नाराजच दिसतोय, हसतानाही काट कसं होती आज? काय केतकर काय झालं काय? तुला निघायचं ना. अहो कांद्याने नुसतं पाणी आणलंय बुवा, आधी की नाही चिरता चिरता यायचा, आता कांदा नुसता पाहिला ना तरी डोळ्यात पाणी येत. अरे बापे अरे वाटलं का त्या मुलीच्या साक्षीमुळे कोर्टात खळबळ. अहो तिचे अश्लील फोटो काढले आणि तिला वाईट काम करायला प्रवृत्त केलं म्हणे. पण मी म्हणजे अशी असलं काम करतात तर कशालाही लोक, ते पैशासाठी काय वाटेल ते करायला तयार होतात. अरे म्हणतात ना उलटा चोर कोतवाल को डाटे, त्यातला प्रकार आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवीत मला. आय मीन काय वाईट वागलो का आम्ही तुझ्याशी? तुम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, मी काही बोलले नाही ना? मी चुकले पण मी असं का केलं ते तरी तुम्ही ऐकून घ्या. हे बघ म्हणू, तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते चुकीचंच घडलंय, ते भयंकर घडलंय सगळं. हे सगळं मान्य आहे मला बाळा, पण म्हणून तू आमच्याशी चुकीचं वागावंस ना हे मला आवडलेलं नाहीये. आणि आज तुझ्यामुळे आकाशही आमच्याशी चुकीचं वागला. शिवानी कॉंग्रॅच्युलेशन. काय सर? विश्वास बसत नाहीये ना कानावर तुझ्या. मग माझंही तसंच झालं, माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसेना. आपल्या रायबल चॅनलनी एक बातमी दाखवली मगाशी, मी बघितली ती. इट वॉज अ ब्रेकिंग न्यूज. तू पाहिलीस की नाही ती बातमी? सॉरी सर. हा एक शब्द मला सगळ्यात जास्त कटकतो, सॉरी. काय वाढून ठेवलंय माझ्याकडे? का त्या भानगडीत पडलास? होतो ना आम्ही काळजी करणारी सगळी मुलं तुझ्या आजूबाजूला, का बेदरकारपणे तुझ्या मनासारखं वागलास तू? मंगेश एक गोष्ट लक्षात घे, ह्या धंद्यात स्वतःच्या मनाचा राजा नाही होता येणार. नेवा काय होऊन राहिले बे? हा मला तर काहीच समजून नाही राहिले. हो ना बे, सात पोरीचे फोटो काढले म्हणे आणि नंतर काय काय केलं म्हणे, दुनिया गोड राहिली नाही बघ. नमस्कार राम भाऊ, कसे आहात? चाललंय बाप्पा. काय वाचून राहिले बे तुम्ही? लय डेंजर न्यूज वाचून गेल्यावर तुम्ही एक नवीन लपड समोर आले म्हणे, पोरींना फसवून नसते काय गोष्टी करायला लावतात बोले. येऊन राहिले कोण पोरगी भरकट साक्षी देऊन राहिली ना बे?